ओम नमः शिवाय। मंडळी मंडळी, मला अत्यंत आनंद होतो की तुम्ही माझ्या ह्या कार्यक्रमाकरता खूप प्रतिसाद दिला। खूप 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 मला तुमचा खूप अभिमान वाटतो। मला वाटलं नव्हतं की माझे हे कार्यक्रम आहेत की एवढे लोकं मला या कार्यक्रमाकरता प्रतिसाद देतील असं वाटलंच नव्हतं। मंडळी, खरंच तुमची फार मी आभारी आहे। तर मंडळी, तुम्ही असंच कार्यक्रमाला प्रतिसाद देत राहा। मी तुमच्यासाठी असे वेगवेगळे विषय घेऊन मी तुमच्यापुढे सादर करणार आहे। तर मंडळी, आज मी तुम्हाला आपल्या घरातील, समजा किरकिरी म्हणतात कुणी, असंतोष, सतत किरकिरी, भांडणं, तंडे, एकमेकावर रागवणे, हे बऱ्याच प्रमाणात वाढलेले आहे। तर मंडळी, आपण त्याची कारणं पाहूयात। प्रथम आपण जे अन्न खातोत त्यात प्रमुख त्याचं कारण आहे। तुम्ही म्हणाल की अन्नाचा आणि ह्याचा काय संबंध आहे, समजा किरकिरीचा, तर त्याचं काय असतं मंडळी? आपण जैसे अन्न खावे तसे बनेल म्हण, जैसे खावे अन्न तसे बनावे म्हण, हा प्रकार आहे। तर काय होतं नेमकं की मी बऱ्याच वेळेस माझ्याकडे अशा तक्रारी, म्हणजे असं विचारतात, महाराज आमच्या घरात खूप भांडणं व्हिलेत, नवरा बायकोचं जमत नाही, पोरं उलटं सुलटं बोलतात, पोरं ही ठीक, म्हणजे असं चाललेलं आहे असं। म्हणून मला एक कारण शोधावं लागलं की काय होतं नेमकं की जी समजा महिला आहे, जी महिला असते ना, ती प्रसन्नतेने जी स्वयंपाक बनवते ती बनवल्या जात नाही, हे प्रमुख कारण आहे त्याच्यामागं। कसं प्रमुख म्हणजे कसं होते की ते समजा स्वयंपाक बनवली, भाजी पोळी काय जे असेल, त्यावेळेस काय करते, ती सतत रागावलेली, तिच्या डोक्यामध्ये सतत विचार, एक घरातील असंतोषपणा, प्रसन्त नसते, किरकिर मनामध्ये, शिव्या नवऱ्याला देते, अगर मुलाला पोरावशी वागत नाहीत असे करतात, म्हणून तिच्या सारखे तिच्या डोक्यामध्ये असं चालू असते, आणि ती पोळ्या बनवते, भाजी बनवते, आणि ते खाल्ल्यानंतर स्वतः बी खावती आणि समजा नवरा आहे, मुलं आहेत, त्यांना जर खाऊ घातल्यानंतर त्या अन्नामधून तशाच प्रकारेत ऊर्जा मिळते। किरकिर ज्या दिवशी तुम्हाला प्रयोग करून पाहायचा असेल, तर ज्या दिवशी तुम्ही समजा घरामध्ये भांडण अगर किरकिरी असतील आणि त्या बाईनं, किरकिर करणाऱ्या बाईनं जर स्वयंपाक केला असेल, तर ते खाऊन पहा। तुम्ही दिवसभर जोपर्यंत ते अन्न जिरत नाही आपल्या पोटात, तर पचन होत नाही, तोपर्यंत तुम्ही टेन्शनमध्ये राहताल, बाहेर कुणाबरोबर तरी वाद करताल, काहीतरी तुमच्या हातून घडेल, आणि ते महिलांच्या बी हातून, मुलांच्या बी हातून, कुणा ते बाहेर भांडण तंटे आणतील, काहीतरी तक्रार करणं 100% खरं याचं तुम्ही पहा प्रयोग करून। आणि ह्याच प्रकारे तर याच्यावर पर्याय एकच आहे, समजा असेल तुम्हाला राग आला असेल त्यावेळेस तुम्ही स्वयंपाक अजिबात बनवू नका, महिलांसाठी विनंती आहे, तुम्ही शांत डोक्यानं विचार, एखादं संगीत लावा, भजन लावा, अथवा काहीतरी एक आनंदमय वातावरणामध्ये तुम्ही स्वयंपाक बनवा, तुमच्यामध्ये घरामध्ये एकदम शांतता, आनंदमय जीवन चालेल तुमचं, आनंदात सगळं होईल, कारण स्वयंपाकात मूळ कारण आहे त्याचं। तर तुम्ही स्वयंपाक बनवताना आनंदात बनवा, एकदम शांत चित्ताने, हे आपल्याला सगळ्यांना खायचं आहे, हे चित्र आपले पुरुष हे सगळे खाणार आहेत, घरामध्ये भांडण असं वाटत असेल तर हे प्रकार तुम्ही भांडण केल्यानंतर स्वयंपाक अजिबात बनवू नका, थोडं शांत मन स्थिर झाल्यानंतरच स्वयंपाक बनवा, एवढंच तुम्हाला कळकळीची विनंती। तर मंडळी, आजच्या कार्यक्रमापुरतं एवढंच, धन्यवाद, ओम नमः शिवाय। परत आपण भेटणार आहे उद्याच्या कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार, ओम नमः शिवाय।